ऐंशी रुपये झाला काय हॅलो हे बघा व्हॉट इज एलसीआर मीटर तुम्हाला पाचव्या चॅप्टर मध्ये आहे बघा सो एल स्टँड फॉर कशासाठी वापरतो आपण एल एल इज द इंडक्टर सी मीन्स कॅपॅसिटर अँड आर मीन्स रेजिस्टन्स सो मीटर which is used to measure these L, C, R or combination of both or combination of all which can be measured with help of the LCR meter. So LCR meter which is classified in two types. One is digital and another is analog. Another is analog. Don type che meter asta, digital and analog. आजकाल डिजिटल वापरले जातात मीटर पण बेसिक आपल्याला जर समजून घ्यायचं असेल तर वी हॅव टू स्टडी दी अनालॉग एलसीआर मीटर सो हाऊ दी अनालॉग मीटर विच इज ऑपरेटेड ते आपल्याला पहिलं बघावं लागेल आणि त्याच्यानंतरच आपण आपल्याला डिजिटल सिस्टीम कशी चालते नेमकी अनालॉग कळल्यानंतर आपल्याला डिजिटल सिस्टीम कळायला काय फारसा वेळ लागत नाही सो हे बघा इथे म्हटलेलं आहे दी एलसीआर मीटर आता नवीन मीटर जे आहे ते हँड हेल्ड टाईपचे आहेत आणि काही मीटर जे होते पहिले ते काय होते बेंच वर बसवायचे आपल्याला म्हणजे बेंच टॉप टाईप म्हणतात ज्याला किंवा बेंच टॉप टाईप मीटर होते ओके सो नाव दी हँड हेल्ड पोर्टेबल मीटर्स विच आर व्हेरी पॉप्युलर सो सो झेड विच इज कॉल्ड एज व्हॉट इम्पिडन्स सो इम्पिडन्स तुम्हाला कळला सो आर वी कॅन मेजर ओके मग राहिलं काय इमॅजिनरी क्वांटिटी जे एक्स मग एक्स म्हणजे काय असतं ऍक्च्युली काय असतो इंडक्टिव्ह रिएक्टन्स एक्स एल ऑर काय असतो एक्स सी कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स ओके सो आर कॅन बी मेजर्ड बरोबर अँड यू कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स विथ दिस मीटर सो ऍक्च्युली तुमच्या लक्षात येईल आपण बेसिकली व्ही आय मेथड वापरली समजा एक तुम्हाला बेसिक मेथड आधी सांगतो तर व्ही आय मेथडने आपल्याला रेजिस्टन्स मिळतो बरोबर व्ही आय मेथडने आपल्याला काय मिळतो रेजिस्टन्स आपण कोणता सप्लाय देतो डीसी सप्लाय ओके सो इफ वी टेक व्होल्टेज अँड करंट बरोबर अँड द रेशियो ऑफ व्होल्टेज अँड करंट गिव्ज अस अ रेजिस्टन्स बरोबर रेजिस्टन्स मेजर करण्यासाठी दुसरं काय वापरतो आपण मल्टीमीटर काय वापरतो मल्टीमीटर बरोबर सो वी कॅन मेजर रेजिस्टन्स विथ हेल्प ऑफ मल्टीमीटर ऑर व्ही आय मेथड ओके आता हे झालं डीसी मध्ये डीसी मध्ये फक्त आपण कोणती क्वांटिटी विचारात घेतो ओनली रेजिस्टन्स द क्वांटिटी विच इज मेजर्ड ओनली किंवा पॅरामीटर ऑफ द डीसी सिस्टीम विच इज नथिंग बट द रेजिस्टन्स ओके आता एसी सिस्टीम मध्ये मात्र तुम्हाला कोणती पॅरामीटर विचारात घ्यावे लागतात रेजिस्टन्सच्या ऐवजी काय विचारात घ्यावं लागतं वी हॅव टू टेक दी वी हॅव टू टेक दी इम्पिडन्स ऑफ सिस्टीम सो इम्पिडन्स म्हणजे नेमकं इथे फिजिकली बघितलं तर काय असतं वन इंडक्टर बरोबर ऑर कॅपॅसिटर राईट अँड रेजिस्टन्स ऑर दी डिफरंट कॉम्बिनेशन्स बरोबर विच आर कनेक्टेड टू एसी सप्लाय सो ह्याला एकत्रितपणे आपण काय म्हणतो वी से दी इम्पिडन्स बरोबर सो आर राईट देन सी एल आता यांची कॉम्बिनेशन कोणती असतात समजा आर सी असेल आर एल असेल आर एल सी असेल राईट देन ओनली कॅपॅसिटिव्ह हा किंवा
इंडक्टिव्ह अँड कॅपॅसिटिव्ह एलसी, राईट, ही सगळी कॉम्बिनेशन वापरून आपण सर्किट बनवतो आणि त्याचा काय चेक करतो, इम्पिडन्स चेक करतो. ऍक्च्युली तुम्हाला जर डिजिटल मध्ये इम्पिडन्स समजून घ्यायचा असेल तर तो कशावरून मिळू शकतो? वी कॅन टेक द व्हॅल्यू ऑफ करंट, व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स, सॉरी व्हॅल्यू ऑफ व्होल्टेज, सो व्होल्टेज करंट, अँड वी कॅन ट्रेस द व्हॅल्यू ऑफ द अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट, अँड फ्रॉम दीज कॅल्क्युलेशन्स व्ही आय अँड अँगल वी कॅन फाइंड द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स, व्हॅल्यू ऑफ इंडक्टन्स ऑर कॅपॅसिटन्स कनेक्टेड इन द सर्किट. सो दॅट प्रिन्सिपल विच इज युज्ड इन डीसी एलसीआर, सॉरी डिजिटल एलसीआर मीटर्स. ओके, एसी मध्ये मग कशा प्रकारे चेकिंग केलं जातं? सो इन केस ऑफ एसी द ब्रिज विच इज यूज्ड लाईक अ व्हिस्टोन ब्रिज, लाईक अ व्हिस्टोन ब्रिज. व्हिस्टोन ब्रिज तुम्ही शिकलात. सो व्हिस्टोन ब्रिज मध्ये काय होतं? नल डिफ्लेक्शन विच इज कॅल्क्युलेटेड, राईट, अँड ऑन द बेसिस ऑफ नल डिफ्लेक्शन द अननोन रेजिस्टन्स विच वॉज कॅल्क्युलेटेड इन केस ऑफ द व्हिस्टोन ब्रिज, हियर द अननोन इम्पिडन्स कॅन बी कॅल्क्युलेटेड. सो फॉर दॅट पर्पज द नलिंग ब्रिज अरेंजमेंट विच इज यूज, सो दिस इज द डिटेक्टर विच मेजर्स द नल ऍडजस्टमेंट. सो त्याच्यासाठी इथे काय करता तुम्ही? सो दीज आर द झेड वन, झेड टू अँड झेड थ्री, दीज आर द नोन इम्पिडन्सेस. हे तीन नोन इम्पिडन्स आहेत, अँड दिस झेड एक्स विच इज द अननोन इम्पिडन्स. सो याला काय केलं जातं? तर एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीचा सप्लाय कशाला दिला जातो? या ऑसिलेटरला दिला जातो. ओके, पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी, किंवा आपण असं म्हणूया आधी एसी व्होल्टेज विथ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी विच इज फेडेड हियर, सो विच इज फेडेड विथ हेल्प ऑफ ऑसिलेटर, अँड द नल डिफ्लेक्शन विच इज ऑब्टेंड बाय आयदर चेंजिंग फ्रिक्वेन्सी ऑर जनरली बाय चेंजिंग फ्रिक्वेन्सी द null deflection which is obtained. So null deflection means the current flowing through this detector which should be zero. So ha jeva zero hoto tar tya vela apan kay karto? We can use the formula to, jasa apan kasha madhe formula vaprat hoto, Wheaton bridge madhe jasa formula vaprat hoto, konta hota formula? Tar toch formula apan ithe vaprato. So unknown resistance which is equal to Z1 by Z2 into Z3. Hey baga, kai formula? Unknown resistance Zx is equal to Z1 by Z2, manje he don impedances, okay, into Z3. So by using this formula, the unknown impedance which can be calculated, and we know the frequency of supply. So from frequency of supply, we can find the value of L and C. So this is the formula. So XL is equal to 2 pi FL and XC is equal to 1 by 2 pi FC. So we can find out the resistance by using multimeter. So already we know the resistance, so we have to find out either the inductive reactance or the capacitive reactance. So that can be calculated with help of these two formulas. So in this case, we know the efficiency, we know the frequency, because
that frequency which is set by ourselves. आपणच ही frequency set करतो आणि 2πfL म्हणजे आता याच्यावर फ्रिक्वेन्सी सेट केला तर 2π ची व्हॅल्यू माहिती आहे, एफ ची माहिती आहे तुम्हाला. सो याच्यावरून तुम्ही काय काढू शकता, एक्सएल ची व्हॅल्यू कळते आपल्याला. कशी कळते? सो एक्सएल इज इक्वल टू व्हॉट? अंडर रूट झेड स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. सो आर तर तुम्हाला माहिती आहे, झेड ची व्हॅल्यू या नल डिफ्लेक्शन मध्ये तुम्हाला मिळून जाते या. तर त्यावरून तुम्ही काय काढू शकता, यू कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ इम्पिडन्स ऑर व्हॅल्यू ऑफ ऍडमिटन्स विच इज इक्वल टू 1/इम्पिडन्स. सो ऍडव्हान्टेजेस ऑफ दिस एलसीआर मीटर, दॅट इज व्हेरी युजर फ्रेंडली. सो इट मेजर्स द पॅसिव कंपोनंट्स विथ द लिस्ट एरर्स. सो पॅसिव्ह म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये स्वतःचा सोर्स नसतो अशा कंपोनंटला आपण काय म्हणतो, पॅसिव्ह कंपोनंट असं म्हणतो. सो दिस इन्स्ट्रुमेंट्स आर व्हेरी इझी इन कॅलिब्रेशन. सो लाईक दॅट दी एलसीआर मीटर अजूनही तुम्हाला इथे दाखवतो. So this is something about LCR meter. So LCR meter which is nothing but the bridge, jasa apan magai sangitla tumhala Wheatstone bridge sarkas bridge ahe. So we can use that bridge for measurement of inductance, capacitance and resistances. So LCR meter tends to use in testing of equipment. So generally he je ata bridge vaprayche tar tya vej ata navin kay yeto, तर नवीन याऐवजी डिजिटल एलसीआर मीटर येतो. तर त्या डिजिटल एलसीआर मीटर मध्ये काय केलं जातं ते तुम्हाला सांगतो थोडक्यात, म्हणजे लगेच तुमच्या लक्षात येईल. सो इन डिजिटल एलसीआर मीटर एसी सप्लाय which is provided to the circuit using current probe, the value of current which is taken on the graph, hi ek value graph var getat, tyachanantar voltage across the inductance which is taken on the graph. आता तुम्हाला काय काय मिळालं इथे, किंवा व्होल्टेज अक्रॉस सर्किट पण मिळू शकतं, ते पण डायरेक्ट घेऊ शकता तुम्ही. व्होल्टेज अक्रॉस सर्किट अँड करंट फ्लोइंग थ्रू सर्किट, दॅट इज आय. सो फ्रॉम व्ही अँड आय वी कॅन फाइंड द ग्राफिकली वी कॅन फाइंड द फेज डिस्प्लेसमेंट बिटवीन the voltage and current. So from phase displacement we can calculate, and if we know the value of resistance in the circuit, then we can find the value of theta. And from value of theta, if these waveforms, so if current is leading to the voltage, then there is a capacitive reactance which is present in the circuit. Or otherwise, if the current which is lags behind the voltage, then we can say the inductive reactance which is present in the circuit. Tar asha prakare apan kay karto, LCR jo meter ahe tar to vaparto generally. Just a minute. So next is frequency meters. So again, frequency meters, ata LCR meter ha resistance, inductance, capacitance kiwa techi combinations je ahet ti measure karnyasathi vaparto generally. Ani
फ्रिक्वेन्सी मीटर जे आहेत ते फ्रिक्वेन्सी मीटर कशासाठी वापरतात, टू मेजर दी फ्रिक्वेन्सी ऑफ एसी सप्लाय. फ्रिक्वेन्सी मीटर्स आर यूज टू मेजर दी फ्रिक्वेन्सी ऑफ एसी सप्लाय. सो देर आर सिक्स नंबर्स ऑफ दी फ्रिक्वेन्सी मीटर्स विच आर पॉप्युलरली यूज. वन इज मेकॅनिकल रेझोनन्स टाईप, अनदर इज इलेक्ट्रोमॅग्नेटोमीटर टाईप, थर्ड इज रेशिओमीटर टाईप, फोर्थ इज इलेक्ट्रिक रेझोनन्स टाईप, फिफ्थ इज वेस्टर्न टाईप, अँड सिक्स्थ इज सॅच्युरेबल कोर टाईप. सो इन दॅट द लो कॉस्ट मीटर कॉल्ड ॲज व्हायब्रेटिंग रीड टाईप इन्स्ट्रुमेंट. लो कॉस्ट मीटर कॉल्ड ॲज मेकॅनिकल रेझोनन्स टाईप. सो दॅट इज व्हेरी पॉप्युलर ड्यू टू इट्स रिलायबिलिटी अँड कॉस्ट इंडायसेस. सो दॅट मीटर विच इज नथिंग बट दी व्हायब्रेटिंग रीड, आर डबल ई डी, लक्षात ठेवा स्पेलिंग. तुम्ही काय तुम्हाला नंतर स्पेलिंग आठवत नाही. सो व्हायब्रेटिंग रीड टाईप इन्स्ट्रुमेंट. सो व्हायब्रेटिंग रीड टाईप इन्स्ट्रुमेंट म्हणजे नेमकं काय? सो इन व्हायब्रेटिंग रीड टाईप मीटर दी स्टील स्ट्रिप्स which are fixed or which are fitted on the core. Core var ya vibrating reed basavlele astat. So which are fixed with help of hinges. Tela actually hinges vaparun fix kelele astat, jene karun kay vayla paije, jeva frequency change hoil tyavli tya frequency la काय झाले पाहिजे ते व्हायब्रेट झाले पाहिजे. सो दी दोज रीड्स गेट्स व्हायब्रेटेड ड्युरिंग इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी. आता कुठचंही मटेरियल म्हटलं की त्याची स्वतःची एक फ्रिक्वेन्सी असते, दॅट फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज दी नॅचरल फ्रिक्वेन्सी. सो दिस टाईप ऑफ रीड्स विच आर यूज्ड so this one is the reed. He reed ahe je ithe asha prakare basavla jata. Ma actually hech particular reed je ahe te tya particular frequency la ka operate hoto, because the length or the size of these reeds which are different, and so that the natural frequency which gets modified according to the natural frequency gets modified according to the size of reeds. त्या रीडची साईज जशी आहे तर त्याच्यानुसार काय होतं, ही नॅचरल फ्रिक्वेन्सी जी आहे तर ही किंवा त्याला आपण म्हणूया त्या, आता ही नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे नेमकं काय असतं बरं, तर ह्याच्यामध्ये जे काय ऍटम वगैरे असतात तर ते एका स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीने काय होत असतात, रोटेट होत असतात. तर त्याला जेव्हा एक्स्टर्नल फ्रिक्वेन्सी मिळते तेव्हा ते काय होतात, रेझोनंट कंडिशनला वगैरे येतात. तर थोडक्यात नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे त्या त्यातल्या मॅटरची जी काय फ्रिक्वेन्सी आहे, दॅट इज नथिंग बट दी नॅचरल फ्रिक्वेन्सी. ओके, सो दी रीड्स आर फिक्स्ड ॲट दी बॉटम अँड आर फ्री ॲट दी टॉप एंड. सो सिन्स दी रीड ऑन दी फ्रिक्वेन्सी मीटर आर अरेंज टू बी व्ह्यूड एंड, म्हणजे खाली फिक्स असतात ती आणि तुम्हाला जिथे दिसतात तर तिथे ती काय केलेली असतात, त्या कोर समोर वेगवेगळ्या साईजची रीड जी आहे ती आणून ठेवलेली असते. ओके, दी फ्लॅग्स आर पेंटेड व्हाइल दी एफर्ड मॅक्झिमम कॉन्ट्रास्ट अगेन्स्ट देअर बॅक ग्राउंड. सो ऑपरेशन व्हेन दिस मीटर विच इज कनेक्टेड टू दी एसी सप्लाय, सो इट इज टू बी मेजर्ड. The coil of electromagnet carries the current I which alternates at the supply frequency. So the force of attraction between reeds and electromagnet which is proportional to the current flowing through the winding. So and therefore this force varies at twice the supply frequency. Okay. सो जनरली अशा प्रकारे ही रीड डेव्हलप केलेली असतात की जी या प्रत्येक फ्रिक्वेन्सीला एक फिक्स वेगळं रीड असतं
ते रीड वापरून हा आपण मीटर काय करतो, याला या मीटरला पॉप्युलरली यूज करतो. याच्यामध्ये एरर्स वगैरे फार कमी असतात. सो दिस टाईप ऑफ मीटर विच इज व्हेरी द रेट ऑफ दॅट मीटर, कॉस्ट ऑफ दॅट मीटर विच इज व्हेरी लेस, अँड द लाईफ ऑफ दिस मीटर विच इज व्हेरी हाय. सो व्हेरी रिलायबल मीटर इन केस ऑफ द फ्रिक्वेन्सी मीटर्स विथ लो कॉस्ट कॉल्ड एज द व्हायब्रेटिंग रीड टाईप मीटर. सो मला वाटतं हे दोन जे आहेत यांचं तुम्ही जरा एकदा काय काढा, नोट्स काढा, आणि माझ्याकडे असाइनमेंट पण आहेत. तर दिवाळीच्या दरम्याने म्हणजे आणि एक दोन दिवसाने तुम्हाला मी असाइनमेंट देतो, त्या असाइनमेंट दिवाळीमध्ये पूर्ण करा. ओके, सो विथ दिस वी विल कन्क्लूड अवर लेक्चर.